हाय, माझं नाव सुवर्णा राजेवाडे. मी मुंबईची मुंबईची आणि ॲज अ LIC एजंट म्हणून मी सुरुवातीला काम करत होते. पण कुठेतरी आपण आतमध्ये आपली इच्छा असते की आपण काहीतरी करावं, दुसरं काहीतरी वेगळं करावं. पूर्वीपासून मला इंजिनियर आणि क्रिएटिव्हिटीची खूप आवड होती, पण मला करता आलं नाही. त्यानंतर मी इंटिरियरचा डिप्लोमा सर्च केला तर मला मिळून ना इंटिरियर डिझाईन अकॅडमी ऑफ इंटिरियर डिझाईन हा ॲड्रेस म्हणून जाऊन चौकशी केली आणि तिथे मला त्यांनी सांगितलं तसं की 3 वर्षाचा डिप्लोमा आणि इंटिरियरचा, पण मला ते एवढा वेळ देत आहे ना येणार नव्हतं की 3 वर्ष कंटिन्यू सलग इंटिरियरचा डिप्लोमा करायचा आणि त्याच्यानंतर मग पुढे काम करायचं. मग त्यामुळे त्यांच्याकडे अजूनही तो होती त्याची फास्ट ट्रॅकमध्ये एक ठेवलेला होता डिप्लोमा, की जेणेकरून 3 वर्षाचा डिप्लोमा त्यांचा 1 वर्षामध्ये कम्प्लीट करायचं. जे जॉबला आहेत आपले, जे वर्किंग आहेत किंवा जे हाऊसवाईफ वगैरे आहेत लेडीज किंवा त्यांच्यासाठी हे खूप चांगली संधी होती की 1 वर्षामध्ये होऊन फास्ट ट्रॅकमध्ये होऊन जातं. पण फास्ट ट्रॅकमध्ये पण ते डिग्री शिकवलं गेलं आम्हाला सगळ्या गोष्टी, आणि त्यानंतर एवढा कॉन्फिडन्स आला मला की मी माझी स्वतःची फॉर्म चालू करू शकले. मी कधी ज्या वेळेला मी कोर्स कम्प्लीट करून डिप्लोमा कम्प्लीट करून नंतर बाहेर पडले, त्यानंतर मी मनाची ठराव केली होती स्वतःचीच फॉर्म चालू करायची. थोडं बिझनेस माइंड पूर्वीपासून असल्यामुळे मी स्वतःचीच फॉर्म चालू केली. एक्झाम्पल इंटिरियर डिझाईन्स या हे माझ्या फॉर्मचं नाव आहे. मी गेली 8-9 वर्ष झालं सक्सेसफुली बरेचसे प्रोजेक्ट मी कम्प्लीट केलेले आहेत. जसं आता सुरुवातीला माझ्याकडे जेव्हा मी डिप्लोमा कम्प्लीट करून बाहेर पडले त्याच्यानंतर लगेच माझ्याकडे एक हॉटेलचा प्रोजेक्ट आला, आणि तो हॉटेलचा प्रोजेक्ट म्हणजे माझ्यासाठी बरंच मोठं चॅलेंज होतं. कारण का रेसिडेन्शियल प्रोजेक्ट तर बहुतेक जण करतातच सुरुवातीला, पण कमर्शियल प्रोजेक्ट आणि तोही पहिलाच प्रोजेक्ट कमर्शियल खूप मोठं चॅलेंज होतं. पण ते मी स्वीकारलं आणि सक्सेसफुली कम्प्लीट पण करून दाखवलं. त्यानंतर मग कॉन्फिडन्स वाढत गेला आणि मला टीम पण चांगली मिळाली, कॉन्ट्रॅक्टर खूप चांगले मिळाले, त्यांचा सपोर्ट खूप चांगला मिळाला मला. आणि त्यामुळे हॉटेलचा प्रोजेक्ट झाल्यानंतर मी रेसिडेन्शियल पण प्रोजेक्ट केले. त्यानंतर एका रेस्टॉरंटचा पण प्रोजेक्ट कम्प्लीट केला आणि मी एका बँकेचे बरेच बँक जसे नवी मुंबईमध्ये एक बँक आहे बँकेचं हेड ऑफिसचा प्रोजेक्ट मी गेला मागच्या वर्षी मी कम्प्लीट केला. तुम्ही सक्सेसफुली झाल्या त्या बँकेने मला त्यांच्या ब्रँडचा पण प्रोजेक्ट दिला. तो ब्रँडचा प्रोजेक्ट काही 2 महिन्यापूर्वी मी कम्प्लीट केला. आणि आत्ता माझ्या एका प्रोजेक्टचं इनॉग्रेशन आहे तेरळा हॉस्पिटलचं. त्या हॉस्पिटलचा मी हा प्रोजेक्ट कम्प्लीट केलेला आहे आणि तिथेच आता मी बसलेली आहे. त्या हॉस्पिटलचं मी रिसेप्शन एरिया वगैरे आतमधलं हॉल इनॉग्रेशन आज आज झालं आहे. आणि हे काम ह्या कामाचं सॅटिस्फॅक्शन म्हणजे त्यांच्याकडूनच चांगली पॉवी मिळाली, ते काम खूप सुंदर मिळतो. स्पेशली थँक्स टू मिस्टर सलाम सर, त्यांच्या गायडन्सने खरंच मी म्हणजे खरंच असं होतं की इंटिरियरचा डिप्लोमा झाल्यानंतर बऱ्याच मुलांच्या माइंडमध्ये विचार शक्ती असतं की इंटिरियरचा डिप्लोमा झाला की आपण जॉब करायला वेगवेगळे जॉब करतात त्याचा मग पुढे ते जॉबच्या ह्याच्याकडेच मग त्यांचा कल लागतो आणि जॉबच करत राहतात, त्यांना ती सेफ बाजू वाटते. पण मी असा विचार केला की का स्वतःची फॉर्म चालू केली तर काय वाईट आहे. आणि कस्टमर समोर क्लायंटला जर आपण प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी प्रामाणिक आपण क्लायंटशी जर प्रामाणिक राहिलो तर ऑब्व्हियसली तुम्ही सक्सेस होताच तुमच्या बिझनेसमध्ये. थँक्यू व्हेरी मच.